AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। वाळूज महानगर भागातील असलेले हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींचे वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडल्याचे दिसत आहे। खाद्यतेल तसेच इतर वस्तूंच्या किमतीत होत असलेली अपाट वाढ याला कारणीभूत ठरत आहे। वाळूज महानगरातील हॉटेल व्यावसायिक तसेच गृहिणी वाढत्या महागाईमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत। तर येथील जनसामान्य जनतेच्या खिशाला सध्या चांगलीच कात्री लागतीये। खाद्यतेलाच्या किमतीत एका किलोमागे 40-50% वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनी तळलेल्या पदार्थांच्या विक्रीच्या किमतीत वाढ करावी लागतीये आणि असं झालं असल्यामुळे ग्राहक पदार्थ खरेदी करण्याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत। त्यामुळे औद्योगिक नगरीतील हॉटेल व्यावसायिकांनाही महागाईची चांगलीच झळ पोचतीये। तर घरातील बजेट सांभाळणाऱ्या सामान्य गृहिणींना वाढलेल्या महागाईमुळे काटकसर करून राहावे लागतीये। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर। म्हणजे अपेक्षा काय करणार, गॅस स्वस्त झाला पाहिजे, तेल स्वस्त झालं पाहिजे, पाम तेल नसल्यामुळे हे बाकीचे तेल भरपूर असे परिणाम झाले, त्यामुळे जे म्हणतात ते भाव आपल्याला द्यावा लागते। आपण दुकानदाराला म्हणू शकत नाही की कमी करा, तर त्यांनाच कमी मध्ये भेटत होती, आपल्याला त्यांना खूप कमी। सध्याची परिस्थिती बघता महागाई खूप पसरत चाललेली आहे आणि याचं कारण युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा रशियामध्ये जे युद्ध चालू आहे युक्रेनमध्ये, त्याच्यामुळे खाद्यतेलाचे खाद्यतेल खूप महागलं आहे आणि त्याच्यासोबत इतर किराणा माल पण महागला आहे। त्यामुळे सामान्य गृहिणीला पूर्ण घराचं बजेट सांभाळायला खूप त्रास होतो आहे। त्या परिस्थितीतही आम्ही थोडंफार काटकसर करून कमी करण्याचा प्रयत्न करतोय थोडंसं, पण तरी असं वाटतं की सरकारने थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे आपल्याला घरगुती ज्या वस्तू लागतात किंवा मग खाद्यपदार्थ जे लागतात त्याचे भाव थोडे कमी व्हावे असं वाटतं। पूर्ण बजेट आम्ही सांभाळतो म्हणजे त्याच्यामध्ये गृहिणीची पण एक जबाबदारी आहे की जे अन्नाची नासाडी न होऊ देणं आणि ज्या इतर वस्तू ज्या आवश्यक आहेत त्याच वस्तू खरेदी करणं, हे आम्ही तेवढं करू शकतो। बाकी तर